Z24 बातमीनंतर सावंगी गावामध्ये आता प्रशासन कामाला लागले. पाईपलाईनसाठी गावामध्ये आता खोदकामाला सुरुवात करण्यात आलेली आहे आणि लवकरच या गावातील दलितांचा पाण्याचा प्रश्न आता सुटणार आहे. गेल्या 2 दिवसांपासून रात्रीच्या थंडीमध्ये हे दलित गावाच्या बाहेर पाण्यासाठी तळ ठोकून आहेत आणि आता प्रशासनाला जाग आली आहे. काल Z24 ही बातमी दाखवलेली होती आणि यावर आता प्रशासनानं दखल घेतलेली आहे. या बातमीनंतर सावंगी गावामध्ये आता प्रशासन कामाला लागले. घरापर्यंत पाणी पोहोचवावं अशी मागणी यांनी केलेली होती आणि आता दलितांच्या मागणींना यश आलेलं आहे. पाईपलाईनसाठी गावामध्ये खोदकामाला सुरुवात झाली आहे. लवकरच या गावातल्या दलितांचा पाण्याचा प्रश्न त्यामुळे सुटणार आहे. आणि या कामाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी. सावंगी मग्रापूरचा तब्बल 28 दिवसापासून पाणी पुरवठा बंद असल्या कारणामुळं या गावातील वॉर्ड नंबर 1 नागरिकांनी जो आहे तो गावाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे. मोठ्या प्रमाणात सध्या गेल्या 3 दिवसापासून या नागरिकांचं जे आहे ते आंदोलन सुरू आहे आणि त्यामुळं आता जर पाहिलं तर आता यांचा पाण्याचा जो प्रश्न आहे तो नेमका सॉल्व्ह होतो का हे पाहायला मिळत आहे. कारण सध्या कामाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे. सर्वात आधी या संपूर्ण प्रकाराला जी आहे ती Z24 वाचा फोडली होती आणि त्यानंतर प्रशासन जे आहे ते खळबळून जागे झाल्याचं चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळालं. मात्र आता जर पाहिलं तर आता मोठ्या प्रमाणात सध्या कामाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे. या इथे जर पाहिलं तर इथे अशा प्रकारे जे आहे ते आता इथे या रस्त्याची खोदकाम सुरू झालेलं आहे. नेमकं पाणी मुरते तरी कुठं याचा प्रशासन आता खऱ्या अर्थानं शोध घेताना आपल्याला दिसत आहे. याच गतीने जर प्रशासनानं या संपूर्ण प्रकाराचा जर शोध घेतला तर या गावातील पीडित नागरिकांना किंवा पीडित दलितांना पाणी मिळाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट सागर ताडे स्वामी अनिरुद्ध दवाळे झी मीडिया अमरावती. लाल मातीतली कुस्ती म्हणजे